अमरावती मध्ये एक उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरण झालं. ते प्रकरण अत्यंत तालिबानी प्रकारचं होतं. 6-7 दिवस तो पोलीसवाल्यांमधलं की निरा चोरी आहे चोरी आहे, पण काहीतरी वेगळीच तलाटणी भेटली. आणि हे प्रकरण नुपूर शिरमा संबंधित असल्याच्यानं सध्या प्रकरणाची चढली हवा. या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं परतवाडा शहराच्या जयस्तंभावर लय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन होतं. आता आंदोलन तर होत आहे, पण सगळ्यात मोठी जर गोष्ट काय जरा जो पोलिसाचा तापाय व्हाय का काय व्हाय, इतके पोलीस आले आहेत की परतवाडा शहरात एवढे मोठे पोलीस आले पहिल्यांदाच पाल भेटले. या ठिकाणी कोणत्या प्रकारचा कार्यक्रम होते ते खरीखुरी बातमी तुम्हाला आपल्या गावरांगांच्या पाहायला भेटणार आहे. उपाध्यक्ष भाजपा प्रवीण भाऊ, एवढं मोठं प्रकरण झालं बाबा, तालिबानी प्रकारचं कृत्य अमरावती सारख्या शहरात घडलं, तर याच्या मागचं नेमकं तुम्हाला कारण तरी काय वाटते? दिवस जसे जसे जात आहे तसं तसं ते प्रकरण उलगडल्या जात आहे. आणि नुपूर शर्मा यांचं समर्थन केल्यामुळे त्यांच्यावर हा संबंधितांनी केलेला घात आहे, हे आता चित्र स्पष्ट झालेलं आहे. आणि राहिली गोष्ट आमची, आम्ही आज श्रद्धांजलीसाठी एकत्र आलेलो आहोत आणि एसजीओला निवेदन पण देणार आहोत. आणि सर्व संघटना भारतीय जनता पार्टी मुख्यत्वे आम्ही सर्व पदाधिकारी यांच्यामार्फत एसजीओंना निवेदन देऊ आणि त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्यात यावा आणि दोषींना तात्काळ फाशीची सजा मिळण्यात यावी, याकरिता आम्ही हे निवेदन देतो. आता एवढं मोठं खराब कृत्य आपल्या अमरावती सारख्या शहरात झालंय, तर तुम्हाला असं वाटतं का याचे पाळेमुळे आता बाबा जिकडे तिकडे होऊन राहिले म्हणून या प्रकरणासाठीचे? निश्चित देशात जी परिस्थिती इस्लामिक कट्टरपंथीयांच्या वतीने सुरू आहे, अशा परिस्थितीत पूर्ण देशात सर्व हिंदू जे सहिष्णू हिंदू म्हणून मानले जाते, आपल्या देशाने सर्व समावेशक सर्वांना सामावून घेण्याची या देशात ताकद आहे. आपण कोणाशीही कधीही हिंदू कधी भांडत नाही, परंतु एका स्टेटमेंटवर ते नुपूर शर्मानं पूर्ण दिलेलं स्टेटमेंट नव्हतं. फक्त त्यांनी हे म्हटलं होतं की तुम्ही जर आमच्या पिंडीला कारंजा म्हणता तर आम्ही जर तुम्हाला तुमच्या अशा प्रश्नाचं हे उत्तर दिलं तर तुम्हाला काय वाटेल? एवढ्यावर जर मुस्लिम जे कट्टरपंथी आहेत ते जर अशा पद्धतीनं जर देशात सर्वसाधारण सामान्य व्यापारी लोकांच्या जर कत्तली करत असतील तर त्यावर शासन आणि प्रशासनाने कारवाया करायला पाहिजे. आणि कारवाईच नव्हे तर त्यांना फाशी देणं महत्वाचं आहे. कारण आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लई ठिकाणी म्हणते असं आंदोलन आहे. आजच्या टोटल कार्यक्रमाची रूपरेषा कोणत्या प्रकारची आहे? भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्ह्याकडनं जे आज ये श्रद्धांजली सभा आपण प्रत्येक मंडळामध्ये तालुका स्तरावरती ठेवलेली आहे. अमरावतीमध्ये राजकमल चौकामध्ये आहे, निवेदिताताई आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष अमरावतीला आहे, मी आणि प्रवीण तायडे आम्ही अचलपूरला आलेलो आहे, तसंच अंजनगाव किवसा सर्व तहसीलवरती हे आंदोलन आपण घेतलेलं आहे. आंदोलन नाही म्हणता येईल ना, याला श्रद्धांजली सभाच आहे ही. याच्यामध्ये आपली एकच मागणी आहे की बा जे आरोपी आहे त्या आरोपीचा जो खटला आहे हा जलद गती न्यायालयामध्ये चालवण्यात यावा. आणि गजीभाऊ एवढं मोठं प्रकरण आपल्या अमरावती सारख्या शहरात होऊन राहिलं, यानं जरा जो टेन्शन यासारखीच गोष्ट आहे, तर भारतीय जनता पार्टी याच्या समोर येणारा प्रत्येक गोष्टीले कोणत्या प्रकारे समोर द्यायची ग्वाही देणार आहे? अमरावतीच्या केमिस्ट व्यापारी उमेश कोल्हेंची हत्या हे फक्त अमरावती शहरा किंवा जिल्ह्यापुरतं षड्यंत्र नाही आहे. याच्या माग संपूर्ण देशभर काही स्लीपर सेल आहेत. उदयपूर मधील घटना आम्ही बघितली कन्हैयालालजींची, किंवा मग उमेश कोल्हेंची घटना आम्ही बघितली. देशामध्ये एक प्रकारचं नुपूर शर्माच्या बहाण्याने देश अस्थिर करण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणच्या कट्टरवादी लोकांना हाताशी धरून घेतलेला चाललेला आहे. तर माझ्यासोबत स्थानिक भाजपाचे नेते विशालदादा काकडा. विशालदादा, लयच खराब प्रकरण झालं जो अमरावतीत, तर भाजपच्या वतीनं आज तुम्ही म्हणजे नेमका लोकल काय सल्ला देऊ इच्छित आहात? 21 जून रोजी अमरावतीमध्ये एक मेडिकल व्यावसायिक स्वर्गीय श्री उमेश भाऊ कोल्हे यांची काही इस्लामिक कट्टरपंथीयांनी निर्गुण हत्या केली. त्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी अचलपूर ग्रामीण
अचलपूर शहर व काही हिंदू संघटना एकत्र येऊन एसडीओ साहेबांना निवेदन देऊन हा जो खटला आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा व ह्या जे अपराधी आहेत यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा करण्यात यावी याकरिता आम्ही एसडीओ साहेबांमार्फत सरकारला विनंती करत आहोत।